गारपीट असेल अतिवृष्टी असेल तर हे नुकसान झालं तर काही भागात काय झालं बुलढाणा जिल्ह्याचा विशेषतः आमचा संग्रामपूर शेगाव आणि जळगाव तालुका तर त्यामध्ये सतत पाऊस सुरू होता सतत पाऊस एक तर पर्जन्यमाप यंत्र ते कामाचे नाही निकामी ठरले त्यामुळे सततच्या पावसामुळे अक्षरशः सोयाबीन असेल किंवा पराठी असेल तोडण्याचा नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळाली पाहिजे त्यामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्याला 91 कोटी रुपये मिळाले असं वातावरणाचे प्रशासन सांगते अजून ते शेतकऱ्याला सांगायचे आव्हान अजून त्याची स्पष्टता प्रशासनाने केली नाही आहेत की नाही बुलढाण्यातलं बाधित दाखवलं 1,33,000 हेक्टर नुकसान झालं जिल्ह्याचं पण नुकसान झालेलं आहे खरोखर 2,50,000 हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे नाही पैसे आणले दुसऱ्या टप्प्यात दुसरे जे ठिकाणी संग्रामपूर जळगाव आणि शेगाव साहेब शेगाव जळगाव या तिन्ही तालुक्यावर एवढा अन्याय झाला की प्रचंड अन्याय झाला 1,33,941 हेक्टर बाधित क्षेत्र आणि 90.68 एसडीआरएफच्या नियमाप्रमाणे मदत त्या ठिकाणी अपेक्षित आहे तर अक्षरशः तिथं नुकसान झालेलं 2,50,000 हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे साहेब आमचा 5 दिवसाच्या अगोदर 29 तारखेला जळगाव दामोदमध्ये 35,000 शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला म्हणजे या 8 दिवसात 15 शेतकऱ्यांना आत्महत्या केला आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्याची स्थिती आहे आणि 70% शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही अगोदर ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असो की आमची महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना 2015-2019 2 लाखाच्या आत थकीत असा जर कोण राहिला असेल त्या नियमात बसतो आणि तो राहिला असे पर्टिक्युलर नाव जर दिलं तर त्याचा मी पाठ करतो ठीक असेल तर एक विषय होता